रायगड ही भली मोठी आपल्याला या ठिकाणी बॅनर दिसत आहे, त्याचबरोबर संपूर्ण लागलेले जे बॅनर आहेत ते बनवण्यासाठी दिवस रात्र ज्यांनी मेहनत घेतली, संघटनेचा संपूर्ण वेळ ज्यांनी आपल्या या स्वतःच्या जीवनामध्ये वापरला, ते आपले संघटनेचे उत्तम पीडीपी बनवणारे, त्याचबरोबर संघटनेचे सहखजिनदार राजेंद्र तामनकर भाई यांना विनंती करतो, आपण पुढे यायचं आहे, मी त्यांचा सत्कार करण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या राजेंद्र तामनकरांसाठी होऊन जाऊ द्या. आपल्याला संपूर्ण मैदानामध्ये जे टीटीपी दिसत आहे किंवा बॅनर दिसत आहे ते त्यांच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. मी त्यांचा सत्कार करण्यासाठी मी सचिन कदम साहेब त्याचबरोबर दीपक चिंचालकर साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. या ठिकाणी राजेंद्र तामनकर यांचा आपण सत्कार करत आहोत आणि त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेची रूपरेषा किंवा संपूर्ण स्पर्धेसाठी ज्याने संपूर्ण नियोजन कशा पद्धतीने असावं किंवा संपूर्ण टीम कलेक्ट करण्यासाठी मागील 2 महिन्यापासून सातत्यानं त्याने मेहनत घेतली आणि ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सहभाग असतो. कारण संघटनेसाठी संघटना ही कार्यकर्त्यांच्या जीवावरती चालते आणि ही संघटना चालत असताना एक शिलेदार म्हणून ज्यांनी पुढाकार घेतला आणि ते खरंच कौतुकास्पद आहे. हे संपूर्ण टीमचं नियोजन असेल किंवा संपूर्ण या ठिकाणी जे रूपरेषा आखण्याचं काम केलं ते दर्शनभाई ठमके यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. मी सुनील जाईलकर साहेब त्याचबरोबर नितीन शिकवण साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी मागच्या स्वराज्य चषकची तारीख नक्की झाल्यापासून ज्यांनी मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थानं त्यांनी हा ही स्पर्धा आहे ती यशस्वी करण्यासाठी त्यांचं मोलाचं योगदान आहे, त्याचबरोबर संपूर्ण या ठिकाणी दर्शनभाई यांचं सत्कार सुनील जाहिलकर साहेब नितीन सिगवण साहेब या ठिकाणी करत आहेत. एकदा जोरदार टाळ्या दर्शनभाईंसाठी होऊन जाऊ द्या. दरवर्षी दर्शनभाईंचं योगदान हे आपल्या संघटनेसाठी मोलाचं असतं, त्याचबरोबर छोटं खाणी काय काम असू द्या किंवा छोटं कुठलंही काम दिलं त्या माणसाला आपण काम दिल्याच्या नंतर ते पूर्णपणे अगदी चोख बजवणारा असा संघटनेचे शिलेदार म्हणजे अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत तो माणूस जेवला की नाही अशी विचारपूस करणारे आमचे शिलेदार ते म्हणजे रमेशबाई चव्हाण यांना विनंती करतो की आपण सुद्धा पुढे यायचं आहे. संपूर्ण जेवणाची व्यवस्था करत असताना संपूर्ण जे आपल्याला लागणारे साहित्य आहे ते त्यांच्या माध्यमातून करत असतात. मला वाटतं ते रमेश मी त्यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी नारायण साहेब त्याचबरोबर मंगेश पवार साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. एका जोरदार टाळ्याने आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. मी आणखीन यासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते मेहनत घेत असताना गावावरून आपले जे बांधव या ठिकाणी आले, खरं तर संघटनेचं कुठलेही उपक्रम असू द्या नेहमी आपल्या ह्या संघटनेचे सभासद जे आहेत ते आपल्या मसला तालुक्यातून नेहमीच जे आपले बांधव आहेत ते येत असतात. मी अजय रिकामे त्याचबरोबर निकेश वेकरे दोन्ही शिलेदारांना या ठिकाणी विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. मी गणेश राणे त्याचबरोबर सावंत साहेब त्याचबरोबर पुनीत खांडेकर सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे दोन्ही शिलेदारांचा. त्याचबरोबर ह्या संपूर्ण स्पर्धेसाठी आणखीन योगदान किंवा आपण संपूर्ण या ठिकाणी जे रोख रक्कम असेल किंवा संपूर्ण संघटनेचे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ज्यांचं नेहमी पुढाकार असतो असे आपले अरुणभाई उंडरे यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या संघटनेचे अध्यक्ष सचिन आंबोले यांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी रात्री 10 दरम्यान किंवा 9 दरम्यान आपण त्या ठिकाणी घरी असतो, परंतु संपूर्ण स्पर्धेचं हे जे आपल्याला या ठिकाणी बॅनर दिसत आहेत ते लावण्यासाठी ज्याने अगदी कुठलाही विचार न करता रात्री 10 वाजता येऊन हे संपूर्ण बॅनर लावलेले आहेत ते आपले सुनील चाचले यांना विनंती करतो आपण पुढे यायचं. त्याचबरोबर महेंद्र आंबेकर यांना देखील विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. आणि दिनूबाई एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी सुद्धा वाजवूया. दिनूबाई
सुनील चाचले, महेंद्र आंबेकर आणि वसंतदादा महाडिक, त्याचबरोबर आकाश दुरे, आपण सर्वांनी पुढे यायचं आहे. राजेंद्रभाई तामणकर, मी राजेंद्र चाचले यांना देखील विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. मी सचिन कदम साहेब, त्याचबरोबर जाईलकर साहेब, नितीन सिगवन साहेब, त्याचबरोबर दीपक चिंचालकर साहेब, आपल्याला विनंती करतो त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. अगदी शेवटचं मी या ठिकाणी आटोपता घेतोय, काही सत्कार राहिले त्यानंतर आपण समालोचक यांच्याकडे जाणार आहोत. त्यांच्याकडे लिस्ट आहे, धन्यवाद. मी त्यामध्ये नाव आहेत ती मला पाहिजे. कोणा जर राहिला असेल तर मला सांगा. धन्यवाद. खर तर हे सत्कार करत असताना प्रत्येक शिलेदार हा तेवढ्याच ताकदीचा असतो, प्रत्येक शिलेदार तेवढाच योगदान देत असतो, परंतु कुठेतरी हे आपले बांधव या ठिकाणी काम करत असतात, त्यांच्या कार्याची दखल घ्यावी म्हणून आपण हा छोटेखानी सत्कार केला. मी हे सत्कार करत असताना नेहमीप्रमाणे त्यांचा सत्कार ते स्वतःहूनच नाही म्हणत असतात, परंतु आपण संपूर्ण शिलेदार या ठिकाणी स्वतःहून त्यांचं नाव घेत असतात म्हणून आपण सत्कार करत आहोत. मी हा सत्कार जरी शेवटी करत असलो तरी सत्काराची अपेक्षा न ठेवणारे, परंतु आमच्या मनामध्ये ती आस आहे म्हणून आम्ही त्यांचा सत्कार करत आहोत. सन्माननीय भास्करभाई कारे, एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. संपूर्ण कदम साहेब, दीपक चिंचालकर साहेब, जाहीलकर साहेब, मंगेश पवार साहेब, विठ्ठल सावंत साहेब, आपण सर्वांनी भास्करभाई यांचा सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर अध्यक्ष सचिन आंबावले साहेब यांना देखील आपण सत्कार करण्यासाठी पुढे बोलवत आहोत. त्यांचा देखील आपण सत्कार या ठिकाणी करायचा आहे. धन्यवाद. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी पारितोषिके दिली, ज्यांनी ज्यांनी संपूर्ण या स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं, आर्थिक सहकार्य केलं, त्यांचं देखील ह्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. मी संघटनेचे अध्यक्ष सचिन आंबावले त्यांचा सत्कार करण्यासाठी मी पत्रकार पुनीत कांडेकर सर, विठ्ठल सावंत साहेब, त्याचबरोबर मोरे साहेब यांना देखील विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. या ठिकाणी दिवसभर आपल्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले आणि खरंच म्हणजे या स्पर्धेसाठी जे वातावरण निर्माण करावं लागतं आणि ते वातावरण निर्माण करण्यासाठी उत्कृष्ट बोलणारी व्यक्ती किंवा उत्कृष्ट समालोचक आपण असं म्हणतो ती असेल तर स्पर्धेचं यूट्यूब लाईव्ह असेल किंवा स्पर्धेमध्ये येणारा प्रेक्षक असेल हे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदलतो. दिवसभर अगदी सातत्याने कंटिन्यू जे या ठिकाणी प्रेक्षकांचं किंवा क्रिकेट प्रेमींचं या ठिकाणी मनोरंजन करत आहेत किंवा मनोरंजनाच्या माध्यमातून जे आपल्यापर्यंत शब्द पोचवत आहेत ते शब्द पोचवत असताना त्यांच्या आवाजामध्ये धार आहे किंवा शब्दामध्ये प्रत्येक शब्दामध्ये वजन आहे असे दोन्ही समालोचक आपल्याला या ठिकाणी लाभले. मी पहिल्यांदा जे आपल्याला समालोचक या ठिकाणी लाभले ते आमच्या चोरवली गावचे तळा तालुक्यातील सुपुत्र कुमार दिशान कातुर्डे यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. अगदी मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्याचं समालोचक म्हणून अगदी आनंदाने लोक त्यांना बोलवतात दिशान कातुर्डे. मी सन्माननीय भास्करबाई कारे यांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. अगदी कमी वयामध्ये त्यांनी हे समालोचक करत असताना लोकांच्या हृदयामध्ये स्पर्श केला आणि प्रत्येक शब्दाला
जे धार आहे जे वजन आहे ते ठेवला आणि आपल्या पर्यंत हे क्रिकेट स्पर्धेचं एक मादक सौंदर्य आपण ज्याला म्हणतो ते पोहोचवण्याचं कार्य त्यांच्या मध्ये सत्कार करायचा आहे आपण जोरदार टाळे त्यांच्यासाठी वाजवले पाहिजे कारण दिवसभर या ठिकाणी आपण क्रिकेट पाहत होतो परंतु दोन्ही आपले समालोचक या ठिकाणी आपल्या संपूर्ण शब्दाने या ठिकाणी आपले क्रिकेट स्पर्धा आहे त्यांचा मान उंचावत होते त्याचबरोबर हे संपूर्ण होत असताना कुठेतरी स्पर्धेमध्ये न्याय देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होतं आणि उपस्थित असतील मी पंचांना विनंती करतो बिरजू भगत साहेब त्याचबरोबर पिंट्या दादा कुंभार या ठिकाणी उपस्थित असतील तर मी त्यांना विनंती करतो की आपण विचार मंचावरती यायचं आहे दोन्ही पंचांना विनंती करतो की आपण विचार मंचावरती यायचं आहे मी संघटनेचे सचिव सुनील चासले त्याचबरोबर उपाध्यक्ष राजेंद्र चासले यांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करायचा आहे आजच्या स्पर्धेसाठी जे पंच लाभले होते आपल्याला दिवसभर ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत त्याचबरोबर जोरदार टाळ्यांना आपण स्वागत करूया जे आपल्याला या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह पाहायला मिळालं ज्यांच्या माध्यमातून आपण यूट्यूब लाईव्ह पूर्णपणे आपल्या या स्पर्धेसाठी उपलब्ध झाले ते रितेश दादा रुपेश दादा आणि यश दादा यांना विनंती करतो आपण पुढे विचार मंचावरती यायचं आहे संपूर्ण यूट्यूब लाईव्ह तुम्ही पण मी संघटनेचे सहसचिव वैभव गाडगे त्याचबरोबर सहखजिनदार राजेंद्र तांबणकर यांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करायचा धन्यवाद या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा खूप खूप ऋण व्यक्त करतो आपली सर्वांची एक आपला सत्कार या ठिकाणी राहिला होता तो सत्कार आपण या ठिकाणी घेतोय सातत्याने आपल्याला या क्रिकेट स्पर्धेसाठी दरवर्षी आपल्याला जे सहकार्य करत असतात ते मंगेश पवार साहेब त्याचबरोबर दोन आहेत ना प्रेम मंगेश पवार साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी संघटनेचे संस्थापक सन्माननीय भास्कर भाई कारे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा त्याचबरोबर त्यांच्या सोबत अरुण भाई त्याचबरोबर निकेश भाई त्याचबरोबर आपण त्यांचा सत्कार करायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी आजच्या स्पर्धेसाठी आणि सातत्याने दरवर्षी स्पर्धा असली की त्यासाठी सहकार्य करत असतात नेहमी ते आपले नारायण मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी मी संघटनेचे उपाध्यक्ष योगेश दाडवे यांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करायचा आहे नारायण मोरे साहेब यांचा सत्कार करतील योगेश दाडवे धन्यवाद या ठिकाणी आपण शेवटचं बक्षीस
समारंभ या ठिकाणी घेत आहोत। हे घेत असताना जे संपूर्ण टीम विजेता झाले त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो, आपल्या टीम सहित हे करत असताना आपल्या टीम सहित आपण पुढे विचार मंचाच्या अगदी जवळ उभे राहायचं आहे। मी संपूर्ण टीमला या ठिकाणी विनंती करतो की आपण उभे राहायचं। मी आपले आजचे समालोचक दिशान कातुर्डे सर यांच्याकडे जातोय आणि आजचं जे बक्षीस वितरणाचा जो कार्यक्रम आहे तो आपण या ठिकाणी त्यांच्याकडे सूत्र हाती देतोय। सलत चला थोड्याच वेळात आपण काही क्षणामध्ये सर्व खेळाडू अभिनंदन चला जरासं पुढे या। सर्व कॅप्टन्स जे चार संघ राहिले थोडस जे मागे आहेत, रोहला संघ जरासं पुढे या। रोहला संघ त्याच्यावरून या थोडस पुढे कारण शेवटचे क्षण आहेत या स्पर्धेची। हॅलो, हे संपूर्ण बक्षीस वितरण झालं की स्वराज्य प्रतिष्ठानच्या सर्व शिलेदारांना विनंती आहे की आपण एक छोटीशी कॉर्नर मीटिंग घेणार आहोत, त्यासाठी तुम्ही हे झाल्याच्यानंतर थांबायचं आहे, कोणी जायचं नाही। चला आपण बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करतोय। पहिल्यांदा आपण जातोय वैयक्तिक पारितोषिकांकडे। शेवटचे चार संघ या स्पर्धेचा विजेती संघ ठरला तोडसुरे, उपविजेता कांदलवाडा संघ ठरला। तृतीय पारितोषिकाचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी रोहला ठरला आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी दगडगु उक्षीचा संघ होता। सर्वप्रथम शिवनेरी लायन्स रायगड उक्षीचा संघ चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावणारा संघ होता। आणि आपण सर्वप्रथम वैयक्तिक पारितोषिक वितरित करतोय जी या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर ही चार वैयक्तिक पारितोषिक अगदी आपण आपल्या व्यासपीठाच्या समोर पाहत आहे आणि त्याच्यासाठी नामांकन देखील माझ्या हातामध्ये। तर जास्त वेळ न घेता, उशीर बराचसा झाला, आपण पर्यंत जाऊयात या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज। उत्कृष्टच्या फलंदाजाच्या लिस्टमध्ये बरीच नावं होती, संपूर्ण दिवसभरात बऱ्याचशा खेळाडूंना खेळ केला। तर मी एकदा विनंती करेल, चला कोणाला वाटते की कोण असेल बेस्ट फलंदाज? चला तोंडसुरे संघ, तुम्हाला काय वाटतं कोण तुमच्या टीममधला एखादा बॅटर? इकडे विश्वासचं नाव आलंय। आणि कांदलवाड्याला काय वाटतंय? नाही, कांदलवाड्याला काय वाटते की नाही वाटत? रुपेश। आणि रोहला संघानी पण चांगला खेळला, रोहला संघाचा मी मंगेशचा उल्लेख करेल। मंगेश असेल का? आता खूप काही केलं जात आहे, मात्र जो खेळाडू आहे, ज्या खेळाडूनं या स्पर्धेमध्ये 54 धावा बनवल्या, ज्याच्या बॅटमधून आले 3 षटकार 5 चौकार आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला, कांदलवाडा संघाचा खेळाडू नाहीये तर हा खेळाडू आहे अगदी तोंडसुरे संघाचा देखील नाहीये तर हा खेळाडू आहे नक्कीच तोंडसुरे संघाचा खेळाडू। आणि तोंडसुरे संघाचा विश्वास महाडिक ठरतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर। मी विश्वास विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन हे जे पारितोषिक आहे तो मात्र स्वीकारायचं आहे, त्याच्याबरोबरीने विश्वास बरोबर चर्चा देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत। विश्वास महाडिक या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आणि या खेळाडूसाठी आणखी एकदा जोरदार टाय, कारण ज्या बॅटनं त्याने रन बनवला तो बॅट देखील मागे लावून आलाय, कारण ज्या गोष्टीनं ज्या वस्तूनं संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला मोठं केलं, साथ दिली आणि तेच अस्त्र मात्र त्याच्या बरोबरीने आहे। आणि हे उत्कृष्ट फलंदाज पारितोषिक विश्वास, आपण विश्वासकडे जातोय मायक्रोफोनवर, विश्वास आपल्या दरम्यान जोडले जातात। चला विश्वास, स्पर्धा जिंकली त्याच्यानंतर तुला फलंदाज हे नामांकन मिळतंय, काय म्हणशील संपूर्ण स्पर्धा बघून आणि काय वाटतं हे जे आयोजन अशा पद्धतीचं व्हायला हवं? कारण आपले खेळाडू जे आहेत ते बऱ्याचशा वेळेला ओव्हलमध्ये खेळतात, जिथे तुला देखील माहिती आहे ते क्रिकेट, त्याच्याबरोबरीने सांडपाण्याचं क्रिकेट असेल ते देखील तुला माहिती आहे, अशा व्यासपीठावरती खेळताना किती मजा येते आणि अशा वेळी पारितोषिक मिळतं, त्यावेळी थोडंसं मन भरावून येते, काय म्हणशील स्पर्धेबद्दल? प्रथमतः मी स्वराज्य प्रतिष्ठान रायगडचे आभारी आहे, कारण की त्यांनी आज यूट्यूब लाईव्हवरती आपला म्हणजे एक स्पर्धा राबवली तर त्यामध्ये आम्हाला चान्स दिला, त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः आभारी आहे। तसेच संस्थापक भास्करभाई कारे यांचा देखील मी आभारी आहे। आणि प्रथम मी माझ्या संघाचं अभिनंदन करतो की त्यांनी मला संधी दिली ते खेळण्याची आणि माझ्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल मी त्यांचाही देखील आभार आहे। आणि आज त्यांच्यामुळेच मी हा उत्कृष्ट फलंदाजा म्हणजे पुरस्कार आहे तो मी घेऊ शकलो, तर मी प्रथमतः संघाचे
हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि मला असाच सपोर्ट कराल अशी मी इच्छा बाळगतो. चला थैंक यू सो मच. विश्वास प्रतिक्रिया अपने स्पर्धे माध्यमातून ऐकला. नामांकन उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा बेस्ट बॉलर कारण गोलंदाजीच्या यादीमध्ये खूप गोलंदाज होते ज्याने हॅट्रिक देखील या स्पर्धेमध्ये नोंदवली. दुसऱ्या बाजूला कांदलवाडा संघाकडून दोन यंगस्टर देखील पाहिला. तिसऱ्या बाजूला जय शेटगे सारखा एक मातब्बर गोलंदाज रोहला संघाकडून देखील पाहिलात. आणि तिसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं असेल तर लायन्स जे आमचे आहेत उक्षी त्यांच्याकडून देखील चांगली गोलंदाजी राहिली. तर ही जे पारितोषिक निवडताना बरेचशी चर्चा झाली आणि या चर्चा होत असताना शेवटी एक नाम आमच्या समोर आलं. आता याच्यावर देखील रोहला संघ चर्च जय जय असेल का? तुम्ही हाच बोलणार जय असू शकतो. त्याच्यानंतर तोंडसुरे संघ. तोंडसुरे संघाला काय वाटतं कारण तोंडसुरे संघाचा खेळाडू ठरलाय ज्यानं अगदी पहिले हॅट्रिक या स्पर्धेमधून नोंदवले. आणि तिसऱ्या बाजूला कांदलवाडा संघ थोडा शांत झालाय, नाराज आहेत मला वाटतं. पण कांदलवाडा संघाला काय वाटतं? चला कांदलवाडा संघ तुमचा कडून एक जोरदार आवाज आहे. दोन खेळाडूमधील कोणता खेळाडू असू शकतो ज्या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाच विकेट नोंदवल्या, ज्यानं इकॉनॉमी त्याची राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये पाच धावांची, आणि ज्याने हॅट्रिक नोंदवली या स्पर्धेमध्ये, तो खेळाडू नाही या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. तर उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय या स्पर्धेचा बरोबर नाव आलाय करणच्या तोंडावरती. ते नाव आहे सुजल. 17 वर्षाचा तो खेळाडू आहे आणि या सुजलला आपण व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. या स्पर्धेचा 11वी शिकणारा खेळाडू आहे आणि या स्पर्धेमध्ये काही गोलंदाजी राहिली होती आणि त्याच्यासाठी एकदा जोरदार टाया सर्व संघाकडून येऊ द्यात. आणि त्याच्याबरोबर देखील आपण चर्चा करणार आहोत. मी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा सुजल आपल्या सोबत आहेत. सुजल काय म्हणशील, म्हणजे इतक्या कमी वयात तुझ्या संघानं तुला संधी दिली, त्याच्यानंतर तुला या अवॉर्ड मिळते या संपूर्ण स्पर्धेबद्दल आणि तुझ्या संघाचा जो पाठिंबा राहिलाय त्याच्याबद्दल काय म्हणशील? मी सर्वप्रथम माझ्या टीमचा आभार मानतोय की त्यांनी मला चान्स दिला आणि त्या संधीचं मी सोनं केलंय आज. तर मी माझ्या टीमचा आभारी आहे आणि स्वराज्य प्रतिष्ठान यांनी आम्हाला चान्स दिला त्याबद्दल त्यांचाही आभारी आहे. आणि एक एक शेवटचा प्रश्न सुजल, जेव्हा सेमी फायनल मध्ये तुझ्या हातामध्ये बॉल आला, 6 मध्ये 8 धावा डिफेन्स करायचे होता, दिलेर भागवत तुझ्यासोबत आले, काय सांगितलं, काय कांड मंत्र होता तेव्हा आणि तू डिफेन्स देखील केला होता त्याचा धावा? काही नाही, त्यांनी मला खाली बोलले गुड लेन तो बॉल ठेव. येस थँक्यू. या प्रतिक्रिया सुजलच्या आपण ऐकल्यात. आणि सुजल तुझं देखील खूप खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून एक नवा खेळाडू मात्र कांदलवाडा संघाच्या माध्यमातून आपण सुजलला पाहतोय. त्याच्यानंतर या स्पर्धेचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे क्षेत्ररक्षक देताना मला फार दुःख होणार आहे कारण हे जे नामांकन ज्या खेळाडूला गेलंय त्यांनी कारनामा असा केलाय जे नामांकन देताना खरं तर मला खूप जास्त दुःख होतं. या स्पर्धेचं सर्वाधिक जा म्हणजे क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आता हे नामांकन गेस देखील कोण करणार नाही. त्याच्यामुळे मीच सांगतो ज्या संघानं माझ्या संघाविरुद्ध खेळत असताना 4 धावा 4 झेल टिपल्या कोण असेल गोलंदाज क्षेत्ररक्षक. आणि यस तोंडसुरे संघाचा महेश महाडिक ज्यानं सोरोली संघाविरुद्ध खेळत असताना पहिल्याच मॅचमध्ये 4 झेल टिपल्या आणि त्याच खेळाडूला या स्पर्धेचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे नामांकन जात आहे अर्थात तोंडसुरे संघाचा महेश माडिका खेळाडू ठरतोय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर. तर चला महेश यांच्या बरोबर आपण देखील चर्चा करतोय. नाही माय म्हणजे बऱ्याचदा माईकवर बोलायची सवय नाही, काही हरकत नाही. चला महेश तुमचे जे प्रयत्न होते तुमचा संघ जिंकला आणि तुमच्या संघाच्या टाया सांगतायत तुझा हा खेळ. त्याच्यानंतर या स्पर्धेचं सर्व उच्च अर्थात वैयक्तिक पारितोषिकांपैकी मालिकावीर या कोणत्याही स्पर्धेचं सर्वोच्च पुरस्कार मानलं जातं आणि या पारितोषिकासाठी बरीचशी नामांकनं होती आणि या नामांकनामधून शेवटी एक नाव समोर आलं आणि ज्या खेळाडूनं आपल्या संघासाठी 2 मॅचमध्ये लगातार मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक पटकावला तो खेळाडू आहे. तोंडसुरे संघाकडून खूप जास्त टाल्या होत्या म्हणजे त्यांना जास्त कॉन्फिडन्स आहे आपल्या संघातील खेळाडू आहे. तर नाहीये तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो यावेळेला थोडासा मी म्हणेल की तो खेळाडू आहे रोहले संघाचा. तर आता रोहले संघाच्या डगआउट मधून टाळ्या होत्या, काय वाटतं रोहलेकर कोण असेल तो खेळाडू? येस डेफिनेटली मंगेश मांडवकर. चला मंगेश मांडवकर आपण या स्पर्धेचा मालिकावीर ज्याच्या बॅटमधून आल्या 35 धावा
ज्याने विकेट घेतला चार आणि एक ओवर हाताळत असताना ज्याने तीन धावा देत असताना एक विकेट प्राप्त केली तो मंगेश मांडवकर हा खेळाडू ठरलाय या स्पर्धेचा मालिकावीरचा। मंगेश मांडवकर मला नाही आहे, चला मंगेश मांडवकर नाही आहे, त्याच्या सन्मानार्थ कृष्णा शिंदे साहेब येत आहेत आडिया थाना, मात्र मालिकावीर त्यांच्या सन्मानार्थ देऊन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करतोय। अडिया कृष्णा शिंदे यांच्या देखील आपण प्रतिक्रिया ऐकणार आहोत, ती स्पर्धा खेळत असताना काय भावना होत्या, म्हणजे जीटीचे जसं की स्पर्धेचे ऑर्गनायझर आपण होतात, आज आपण दुसऱ्या आयोजनाखाली खेळलात आणि काय मजा आली या स्पर्धेमध्ये? आज स्वराज्य प्रतिष्ठान तला रायगड यांच्या वतीने आज क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि अगदी सर्वांच्या सहकार्याने चांगली स्पर्धा यशस्वीरित्या पार पडलेली आहे। आजच्या या बक्षीस वितरण समारंभासाठी व्यासपीठावर आपले सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सन्मान धन्यवाद देतोय। त्याचबरोबर आजच्या या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघाने सहभाग घेतला होता आणि स्पर्धा अगदी चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडलेली आहे। आता आमचे कर्णधार मंगेश मांडवकर या ठिकाणी नाही उपस्थित राहिले, ते घरी गेले, ते विराळ राहत असल्यामुळे, पण त्यांच्या वतीने मी या ठिकाणी चषक घेण्यासाठी त्यांची जी काय भेटवस्तू आहे त्यांना मिळाले ती घेण्यासाठी मी इथं आलो आणि खरोखरच आजच्या या स्पर्धेमध्ये एकूण 4 संघ विजयी झालेले आहेत। आज आमचा संघ सेमी फायनलमध्ये पोहोचला होता, काही कारणास्तव आमचं थोडंसं आम्ही कमी पडलो, हरकत नाही, खेळ आहे ते हारजित होतेच आणि खरोखर आज या स्पर्धेमध्ये चांगलं नियोजन झालं, चांगलं सगळ्या संघांनी सहभाग घेतला, कोणताही वादविवाद न होता स्पर्धा अगदी चांगल्या पद्धतीने पार पडली आणि सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतोय। भास्कर भाऊ आहेत आमचे सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांना सर्वांना धन्यवाद देऊन मला दोन शब्द बोलण्याची या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर याच्यानंतर सांघिक पारितोषिकांकडे आपण जातोय आणि या सांघिक पारितोषिक स्वीकारण्यासाठी चौथ्या क्रमांकाचा जो संघ राहिलाय उक्षी संघाच्या खेळाडूंना विनंती करेल आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती आहे, त्याच्या बरोबरीने चतुर्थ पारितोषिक सन्माननीय मंगेश पवार साहेब टोकाडे यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक सन्मानित करूयात। उक्षी संघ राहिला या स्पर्धेचा फोर्थ रनरअप आणि या संघाला गौरवण्यासाठी मी सन्माननीय मंगेश पवार साहेब यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण या संघाचा सन्मान करतोय। चला खेळाडूया आणि त्याच्या बरोबरीने कॅप्टन्स बरोबर देखील चर्चा आपण करणार आहोत, तुर्तास सर्व खेळाडू आणि त्या खेळाडूंना या ठिकाणी सन्मानित केलं जातं। या स्पर्धेचा फोर्थ रनरअप राहिलेला संघ आहे स्वराज्य चषक 2024 आणि या 24 फोर्थ प्लेस रनरअप संघ रायगड लायन्स उक्षी। चांगला खेळ राहिला शेवटच्या क्षणी, नशिबाची साथ कमी राहिली आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा संघ दगडघूम उक्षी। याच्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोहला संघ राहिलाय थर्ड रनरअप या स्पर्धेचा आणि मी सन्माननीय नारायणजी मोरे साहेब आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोहला संघाला सुपूर्त करूयात। स्पर्धेचा थर्ड प्लेस रनरअप संघ रोवला आणि या संघाला सन्मानित करत असताना आपण ज्यानं आम्हाला या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक सुपूर्त केलं होतं नारायणजे बोरी साहेब याचं सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। त्याच्यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी राहिलेला संघ ज्या संघाने या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला
कांदलवाडा संघाला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. मी विनंती करतोय सन्माननीय श्री सुनीलजी गडसी साहेब, पुणेजी खांडेकर, नीतिनजी शिगवण आणि दीपकजी चिंचलकर या सर्वांच्या शुभ असते. आपण हे जे पारितोषिक आहे ते कांदलवाडा मेडल या ठिकाणी कांदलवाडा संघ संघाचे 11 प्लेयर. मी या ठिकाणी कांदलवाडा संघाला खरं तर या ठिकाणी बोलवत असताना अतिशय शिस्तबद्ध संघ म्हणून ज्याचा मी नेहमी उल्लेख करत असतो तो कांदलवाडा संघ. खरं तर या ठिकाणी मागच्या 2022 ज्याने स्वराज्य चषक हे चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक मला वाटतं पटकवलं होतं, त्यानंतर 2023 याच तिसऱ्या क्रमांकाचं आणि 2023 मला वाटतं दुसरा. आणि या ठिकाणी हा जो संघ आहे हा संघ विशेष सर्व संघ मला या ठिकाणी सर्व संघ आपलेच आहेत, परंतु मी कांदलवाडा संघाला एक नेहमी म्हणत असतो की शिस्तबद्ध संघ म्हणून त्याचा मी नेहमी उल्लेख करत असतो. आणि या ठिकाणी मागच्या वेळेस मला आठवतोय दिलेर दादा आपण या ठिकाणी बोलला होतात, परंतु पुन्हा एकदा तुम्हाला स्वराज्य चषक खेळावं लागेल कारण मला तुम्हाला एकदा प्रथम पारितोषिक उचलताना पाहायचं आहे. आणि निश्चितपणाने पुढच्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी जसं ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी स्पर्धेची सुरुवात केली खरं तर थोडक्यासाठी आपण उकलात, परंतु पुढच्या वेळेला येणार त्यावेळेला आणखीन जोशामध्ये येणार. मी संपूर्ण टीम मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे, त्यानंतर कर्णधार आणि दिलेर दादा यांना मी थांबवणार आहे, बाईटसाठी त्यांना थांबवणार आहे. मेडल्स संपूर्ण टीमला आपण द्यायचं आहे, कर्णधार आणि दिलेर दादा आपण बाईटसाठी थांबायचं आहे. किसनजी पाथेरे आपल्याला विनंती असेल, आपल्या शुभ असते. आपण गोल्ड मेडल म्हणजे जे विजेता संघ आहे त्याला मेडलसाठी किसनजी पाथेरे आपण आपल्या शुभ असते पहिल्या संघाला आपण मेडल परिधान करणार आहोत. या ठिकाणी कर्णधार आणि आपण या ठिकाणी दिलेर दादा यांचे बाईट्स घेणार आहोत सोबत एकत्र आहेत का कर्णधार आहेत. एक टीमचा फोटो घेत आहे का पटकन घ्या. हॅलो हां दिलेर दादा यांना आपण मागच्या वेळेससुद्धा द्वितीय क्रमांक यावेळेससुद्धा द्वितीय क्रमांक. एकंदरीत स्पर्धेचं वातावरण बघता कुठंतरी माझ्या मनामध्ये सुद्धा आस होती की आपण त्या प्रथम क्रमांकापर्यंत पोहोचणार, लेकिन निश्चित प्रमाणे तो दिवस त्या पुढच्या वर्षी किंवा त्याच्यानंतरला कधी ना कधीतरी उगवेल, परंतु आजची स्पर्धा झाली त्या स्पर्धेबाबत तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय. स्वराज्य प्रतिष्ठान रायगड
या प्रतिष्ठानचे संस्थापक सन्माननीय भास्कर भाई कारे, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व शिलेदार अध्यक्ष उपाध्यक्ष, त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, खरोखरच गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी काहीतरी वेगळं आयोजन होतं आणि खरोखरच एक सर्व खेळाडूंना चांगल्या पद्धतीने तुम्ही खेळायला चान्स देताय. पुढे पुढे असे अजून चांगले आयोजन करून सर्व आपले ग्रामीण खेळाडू आहेत त्या खेळाडूंना एक उच्च दर्जाचं व्यासपीठ तुम्ही उपस्थित करून देताय, त्याबद्दल तुमचा सर्वप्रथम धन्यवाद. आणि या स्पर्धेमध्ये 16 संघ खेळले, त्या सर्व 16 संघांचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. त्याचप्रमाणे एक हातातोंडाशी आलेला घास आज आमच्या तोंडातून पडलेला आहे, पण पराभव आम्ही स्वीकार करतो आणि विजेता संघ टोनसुरे संघाला अभिनंदन देतो. खरोखरच उघड्या डोळ्यांनी पुन्हा एकदा स्वप्न बघितलं होतं, गेल्या वर्षी शब्द दिला होता आणि तो शब्द कुठेतरी पूर्ण करता करता आमचं प्रयत्न कुठेतरी कमी पडले असतील असं मनात धरून पुन्हा एकदा आम्ही पुढच्या वर्षी येऊ. आणि नक्कीच 2022 आम्ही द्वितीय क्रमांक पटकावला होता, गेल्या वर्षी तृतीय, आणि एक ह्या वर्षी अपेक्षा होती की आम्ही प्रथम क्रमांक घेऊन जाऊ, कारण येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या क्रिकेट मंडळाची पूजासुद्धा आहे आणि त्या शुभमुहूर्तावर ही ट्रॉफी आमच्या घरी येते, आमच्या मंदिरात येते. त्याबद्दल सर्व खेळाडूंचे मी मनापासून एक वरिष्ठ खेळाडू म्हणून तुमच्या सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो. आणि आमच्या कर्णधारांनी मला जी ट्रॉफी उंचवण्याचा मान दिला त्याबद्दल त्यांचंसुद्धा पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करतो. आणि एक मुलाचं क्रिकेट हे 11 जण खेळत असतात, परंतु जे त्यांचे पाठीराखे असतात ना, हे त्यांचं स्वप्न जगत असतात की आमचे 11 खेळाडू नाही, आम्ही तुमचा गाव तुमच्या पाठीचे आहोत. फक्त ह्या एका शब्दावर आम्ही दिवसाचं रान करून ह्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरी गाठू शकलो आणि द्वितीय क्रमांकावर आमचं समाधान मानावं लागलं. आणि खरोखरच सर्व पाठीराख्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करतो. आणि अशीच जर साथ राहिली तर पुढच्या वर्षीसुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा शब्द देतो की पुढच्या वर्षी तुम्हाला नाराज करणार नाही, मग काही होऊ दे, हा माझा शब्द आहे. आणि जर तो शब्द मी पूर्ण केला नाही तर परत कधी मैदानात दिसणार नाही याची ग्वाही देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नाही म्हणजे शब्द असे वापरलेत की आता इथून जर पुढच्या वर्षी चषक नाही आला तर दिलेर बागवे नावे क्रिकेटमधून कदाचित संपेल, मात्र बघूयात पुढच्या वर्षी. आणि प्रथम क्रमांकाचा जो मानकरी ठरला या स्पर्धेचा तोंडसुरे संघ, तोंडसुरे संघाला त्यांनी अगदी शुभेच्छा दिल्यात. मी विनंती करतो चला तोंडसुरे संघ आपण या, आपले मेडल स्वीकारा आणि त्याच्यानंतर जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ते वितरित करण्यासाठी संघटनेचे सर्व सन्माननीय व्यक्तिमत्व, सन्माननीय सचिनजी कदम, गणेशजी राणेसाहेब, विठ्ठलजी सावंतसाहेब, सुनीलजी जाईलकर साहेब, आपल्या सर्वांना विनंती करेल, आपल्या सर्वांच्या शुभ असते. आपण हे प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते या ठिकाणी तोंडसुरे संघाला देऊन या स्पर्धेचा हा विनर संघ राहिलाय, चॅम्पियन संघ राहिलाय. आणि चॅम्पियन आपण वाजवा. बोलतील ना ते तोंडसुरे संघ संपूर्ण या ठिकाणी 11 प्लेयर आणि त्याचबरोबर कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथमतः ट्रॉफी देण्याच्या अगोदर मी संघटने आपल्या टीमचे तोंडसुरे संघाचे कर्णधार यांना एक थोडक्यात आपण या ठिकाणी आजच्या स्पर्धेबाबत, त्याचबरोबर संपूर्ण टीम आपण या ठिकाणी खेळलात त्याबाबत, आणि खरं तर या ठिकाणी आजच्या स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी दिवसभर जे मेहनत घेतलीत त्याबाबत आपण या ठिकाणी बाईट्स आमच्या संपूर्ण या संपूर्ण आजच्या स्पर्धेचे आपण बाईट्स द्यावे. स्वराज्यपतन प्रतिष्ठान रायगड, संस्थापक भास्करभाई कारे, बाकी सहकारी या स्पर्धेमध्ये आम्हाला जी खेळण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी वागेश्वर क्रिकेट संघ तोंडसुरे कुणबी समाज यांच्या वतीने त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. कारण की गेले 5 ते 6 वर्ष आम्ही ही स्पर्धा खेळत आहोत पण आम्हाला अपयश येत होतं. आमची कुठेतरी इच्छा होती, माझी तर खूप इच्छा होती की स्वराज्य चषक आपल्याला जिंकायचा आहे. आणि माझ्या टीमने अनेक वर्ष प्रयत्न केले पण ह्यावर्षी आम्हाला यश मिळालं तर ह्या माझ्या संघामुळेच. आणि जे आमचे पाठीराखे आहेत, माझ्या गावचे जे आले सर्व आणि खास गावावरून खेळायला आले आमचे मामा, जवळजवळ 56 वर्षाचे आसन देखील आमच्यावर आज खेळतायत ह्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि त्यांचं देखील मी आज धन्यवाद देतो इथे येऊन आमच्याला सहकार्य केलं. त्याचबरोबर तोंडसुडे गावचे सरपंच मी यांना देखील विनंती करतो, आपण देखील बोलावं. प्रथम
महाराष्ट्राचे आराध्य राज्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आज स्वराज्य प्रतिष्ठान रायगड यांच्या वतीने या गावदेवी जुई गाव ह्या मैदानावर मला प्रथमच खेळायला जे मिळालं त्यात आणि खरोखर आम्हाला चांगल्या पद्धतीने संधी दिली त्याबद्दल मी ह्या प्रतिष्ठान रायगड प्रतिष्ठान व्यक्ती यांचं सर्वांचं मी आभार मानतो। कारण मला तर असं वाटत होतं मी भरपूर काय वयाचं आहे मला काय खेळता येईल की नाही माझी बॉलिंग पडेल की नाही पण खरोखर मला असं वाटतं की अजूनही आपण कुठेतरी ह्या मुलांना साथ देऊन त्यांना नक्कीच पुढे आणण्याचा प्रयत्न करू। अजूनही त्यांना काही लागलं तरी पण कधीही मी पाठीराखा आहे असं त्यांना मी सांगत असतो कधीही तुम्ही बिंदास पुढे व्हा मी तुमच्या पाठीशी आहे असं। तर ह्या आज ह्या ठिकाणी आम्हाला जी चांगली खेळण्याची संधी दिली आणि माझ्या सर्व क्रिकेट प्रेम खेळाडूंचे मी सर्वांचे आभार मानतो आणि जे काही ह्या कृषी विभागातले कोणी जे बघायला वगैरे आले असतील त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी सर्मणीय सचिन कदम गणेश हिराणे विठ्ठलजी सावंत आणि सुनीलजी जाईल कसं आपल्या सर्वांचं विनंती करेल आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक स्वीकारूयात आणि त्याच्यानंतर ज्याने 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 मात्र या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं आर्थिक सहकार्य केलं त्या सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून आम्ही ऋण व्यक्त करतोय आणि चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्यांचं देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय। हे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेचा विनर संघ ठरला आहे तोंड सूर्य संघाचा